काही जण टीका करतात, अदृश्य शक्तीचे हात त्याच्या पाठीमागे आहेत. नैराश्याने माणसांची मन ज्याला झपाटतात त्याला कोणावरती दो देण्याची परिस्थिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असते. पुन्हा एकदा एक देखणा बहारदार, दादा थोडासा उशीर झाला, आम्ही माफी मागतो, तुमचा थोडा जास्ती वेळ घेतला, तुम्ही रागालात तरी आमच्यावरती ते शब्द फुलासारखेच आहेत. घडा तेच वेळ नवी हे ब्रीद वाक्य घेऊन ज्याला आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू, त्याला या तरुणांचा उत्साह इतका प्रचंड प्रमाणावरती आहे, हे थोडासा जास्ती वेळ आपल्याला द्यावा लागला. घडा तेच वेळ नवी 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थापन होऊन झाली. त्या 25 वर्षाच्या वाटचालीतील भुजबळ साहेब आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहोत, पण 25 वर्षाच्या इतिहासात घड्या तेच वेळ नवी अशी विरोध आली घेऊन पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रचंड युवा शक्ती आज या ठिकाणी जमली, याचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन यानिमित्ताने करू इच्छितो आहे. ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला, अनेकांनी वेगवेगळे प्रश्न त्या कालावधीमध्ये निर्माण केले गेले, पण तुम्हाला विश्वास वाटत होता दादा ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले 25 वर्ष अहमपणाची भूमिका बजवत पक्षाला मजबूत करण्याची ताकद वाढवण्यासाठी सर्वस्व झोकून देऊन तुम्ही त्या पद्धतीने काम करतात, तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे उभा राष्ट्र महाराष्ट्र उभा राहील असा विश्वास व्यासपीठावरती बसलेल्या आमच्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या कालावधीमध्ये होता. चव्हाण साहेबांनी हाच बहुजनांचा विचार त्या कालावधीमध्ये दिला. लोकशाही या पक्षामध्ये आहेच, लोकशाहीच्या माध्यमातून बहुमताने आम्ही हा निर्णयाच्या कालावधीमध्ये घेतला आणि एनडीएमध्ये सहभागी होत असतानाच महाराष्ट्राला अधिक विकसित करावं, महाराष्ट्राला अधिक प्रगतीपथावरती न्यावं, युवकांचे बेरोजगारांचे महिलांचे वेगवेगळे प्रश्न त्या निमित्ताने सोडवले जावेत, सत्तेचा आधार घेत सत्तेसाठी नव्हे तर बहुजनांच्या व्यापक हितासाठी काम करावं हा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेला सायमान्यामध्ये झालेला बदल तुम्ही आम्ही सर्वजण निश्चितपणे त्या ठिकाणी पाहतो. निर्णय घेण्याच्या पाठीमागची कारण मिमोसा दादांनी त्या कालावधीमध्ये सांगितले. निवडणूक आयोगाकडे हा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होता. आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे. कायद्याच्या कसोटीमध्ये आतापर्यंत स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोग केलेला निर्णय जो काही यापूर्वीच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोग स्थापन झाल्यापासून दिला गेला होता, दादा तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या वतीमध्ये सुद्धा त्याच कायद्याच्या कसोटीवरती आज निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. काही जण टीका करतात, अदृश्य शक्तीचे हात त्याच्या पाठीमागे आहेत. नैराश्याने माणसांची मन ज्याला झपाटतात त्याला कोणावरती दो देण्याची परिस्थिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असते. एका गोष्टीचं भुजबळ साहेब शल्य वाटलं, तुम्ही ज्याचा उल्लेख या ठिकाणी केलात, धनंजयजी तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात, सुनील अण्णा शेळकेने या ठिकाणी उल्लेख केला, गेले काही दिवस दिलीपराव प्रचंड शब्दामध्ये दादांच्या वरती टीका करण्याची मोहीमच पैसे टाकून पैसे देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मोकळेपणाने काही गोष्टी तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी सांगणार आहे. भुजबळ साहेब आता दादानी आणि आपण घेतलेला निर्णय आत्ताचा नाही, 2014 सालामध्ये विधानसभेच्या निवडणुका या राज्यामध्ये सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी लढले. भारतीय जनता पक्ष वेगळा लढला, शिवसेनाने वेगळी भूमिका द्यायला घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा वेगळा लढला. ज्या काँग्रेस बरोबर होती सतत 15 वर्ष आम्ही सत्तेमध्ये बसलेलो होतो ते काँग्रेसने सुद्धा निवडणूक स्वतंत्रपणाने लढवली. भुजबळ साहेब तुम्ही मी अजितदादा प्रफुल्ल पटेल आपण आपल्या हेडक्वार्टरला द्यावेला होतो, निवडणुकीचे पूर्ण निकाल हातामध्ये यायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नसताना सुद्धा या राज्याच्या स्थिरतेसाठी मी आणि प्रफुल्ल पटेल आम्ही दोघांनी बाहेर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला आम्ही घोषित केला. भुजबळ साहेब त्याची तुम्ही पण साक्षीदार आहात. काय सांगावं लागतंय की आज टीकाटिपणी करत असतानाच काही माणसं भान त्या ठिकाणी विचारून त्या ठिकाणी बोलतात. 2016-17 मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जाण्यासाठी पूर्णपणाची बोलणी त्या कालावधीमध्ये झाली, मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरलं, लोकसभेच्या जागांचं वाटप सुद्धा त्या कालावधीमध्ये झालं. सत्तेमध्ये आपण केव्हा शिरणार याच्यासाठीच फक्त काही दिवस राहिलेले होते, पण पुन्हा एकदा तो निर्णय त्या कालावधीमध्ये अंमलामध्ये येऊ शकला नाही.
2019 सालामध्ये सुद्धा सातत्याने आवतीमध्ये बोललं गेलं की पहाटेचा शपथविधी झाला. दादा तर नेहमीच बोलतात पहाट सकाळी पाच साडेपाच सहाला होते, चार वाजता होते, 8 वर्षा झालेल्या शपथविधीला पहाटेची शपथ म्हणून त्या ठिकाणी बोललं गेलं. त्याच्या आधी भुजबळ साहेब केवळ तुमच्याजवळ, दिलीपराव तुमच्याजवळ आम्ही चर्चा करू शकलो नव्हतो. मी असेल, दादा असेल, प्रफुल्लभाई असतील, धनंजय मुंडे असतील, आम्हाला सर्वांना सांगण्यामध्ये आलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या बरोबर चर्चा त्या ठिकाणी सुरू ठेवा. शेवटच्या क्षणाला निर्णय बदलला. एकच वादा अजित दादा, शब्दाचा पक्का अजित दादा, ही बिरुदावली केवळ दादा त्या ठिकाणी घेत नाही, पण तो शब्द त्यांनी भारतीय जनता पक्षाला नेतृत्वाच्या माध्यमातून दिला होता, तो स्वतःचा शब्द खरा करण्यासाठी सर्वस्व राजकीय पणाला लावलं आणि दादांनी त्या कालावधीमध्ये शपथ घेतली. हे सुद्धा आज या महाराष्ट्राला कानाकोपऱ्यातल्या आलेल्या युवकांच्या मार्फत नव्या पिढीला सुद्धा आता समजून सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. काय हे सांगावं लागलं, याची दुरुस्ती या ठिकाणी का करावी लागली? 6 फेब्रुवारीला ऐतिहासिक निर्णय ज्यावेळेला निवडणूक आयोगाच्याकडून आला, ज्या पद्धतीने तुम्ही संभावना करत आलात, सूरज आज तुम्ही युवकांचे अध्यक्ष आहात, काही पगारी माणसं त्या ठिकाणी ठेवली गेली, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा सन्मान देतो, त्याच्यापेक्षा खालच्या स्तरावरची असलेली जी काही पदाधिकारी आहेत ज्या एकेरी भाषेमध्ये दादांना बोलतात, आज माझ्या या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना मी या निमित्ताने विनंती करू इच्छितो आहे, एक महाराष्ट्रातली जबरदस्त ताकद अजित दादांच्या पाठीमागे या ठिकाणी तुम्ही पूर्ण शक्तीने उभी केलेली आहे, याच्या पुढच्या कालावधीमध्ये या पद्धतीने शब्द प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशा तसं उत्तर सुनिलांना देण्याचं काम माझे सगळे जमलेले कार्यकर्ते करतील, याच्यात माझ्या मनामध्ये शंका काही कारण नाही. मला या गोष्टीचं वेदना त्या ठिकाणी होता. एका बाजूला चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा त्या ठिकाणी सांगायचा आणि टीका टिप्पणी करत असताना अश्लाघ्य शब्दामध्ये त्या ठिकाणी टीका टिप्पणी केली जायची. याच पुण्यनगरीमध्ये उभं राहिलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय मी आज सांगतो आहे, त्याचं कुणी छातीवरती हात ठेवून सांगावं, अजित दादा पवार नसते तर या पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे उभं राहू शकलं नसतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यालय उभे राहिलेत, आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. केवळ आणि केवळ अजित दादांच्या कल्पकतेतून महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय त्या ठिकाणी उभी राहिलेली पाहायला मिळू शकत आहेत. का 53 पैकी 43 आमदारांचं पाठबळ मिळालं? केवळ सत्तेसाठी? या सर्व आमदारांच्या जीवनामध्ये, त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सख्या भावासारखी पाठराखण करण्याचं काम अजित दादांनी केले, 25 वर्ष अथकपणाने केलं. 2019 निवडणुकीला आम्ही सामोरं जात असतानाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पाणीपत झालेलं होतं. अशा वेळेला दादांच्या प्रगल्भ नेतृत्वाने काही धाडसी निर्णय घेतले, नवीन तरुणांना त्या ठिकाणी संधी दिली आणि या नवीन तरुण आमदार विधानसभेवरती निवडून आले. त्याच्यामध्ये माझ्या आज या ठिकाणी आशुतोष काळे आहेत, सुनील अण्णा शेळके त्या ठिकाणी आहेत, सुनील टिंगरे या ठिकाणी आहेत, चेतन तुपे या ठिकाणी आहेत, निलेश लंके या ठिकाणी आहेत, आदिती तटकर या ठिकाणी आहेत, अनिल भाईदास पाटील या ठिकाणी आहेत, संजय बनसोडे या ठिकाणी आहेत. हे सगळी फाईन हे कोणाची आहेत? ह्या अजित दादांच्या नेतृत्वाची आहे. ठामपणाने त्यांनी निर्णय घेतल्याच्या नंतर पक्षाच्या पाठीमागे उभं राहण्याचं पाठबळ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेने त्या ठिकाणी दाखवलं. आज ती ऐतिहासिक पद्धतीची जबाबदारी घेऊन तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी काम करावं लागेल. महिलांचा एक अभूतपूर्व मेळावा रुपाली ते साकणकरांच्या नेतृत्वाखाली षणमुखानंद हॉलमध्ये झाला आणि आज बालेवाडीला सूरज एक प्रचंड पद्धतीची युवकांची शक्ती तुम्ही या ठिकाणी उभी केलेली आहात, मला विश्वास आहे. दादा आज मुंबई आहे, समीर आहे म्हणजे मुंबईतले तरुण या ठिकाणी आहेत, पालघर आहे, ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, पुणे आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, बीड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, जालना आहे, संभाजीनगर आहे, अहमदनगर आहे, नाशिक आहे, धुळा आहे, नंदुरबार आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, वाशिम आहे, पलीकडचं यवतमाळ आहे, त्याच्या पलीकडचं चंद्रपूर आहे, त्याच्या पलीकडचं आज गडचिरोली आहे, त्याच्या पलीकडे भंडारा आहे, गोंदिया आहे, नागपूर आहे, वर्धा आहे आणि अमरावती आहे. कुठला जिल्हा चुकला का राहिला? महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आजी दादा तुमच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मी फिरू शकलो याचा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच त्या ठिकाणी आहे. म्हणून जमलेल्या युवा कार्यकर्त्यांची जबाबदारी उद्याच्या कालावधीमध्ये नेतृत्व केवळ त्यांच्या एकट्यासाठी नव्हेच महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी,
शाह फुले आंबेडकरांच्या सिद्धांतावरती अधिक योग्य पद्धतीने मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला ठामपणे त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. याच्यासाठीच युवकांची सहभाग या ठिकाणी उभी राहिलेली आहे. मी सुद्धा 84 रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. 8 वर्ष युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलंय. युवक काँग्रेसचा कार्यकर्ता किती ताकदीने काम करू शकतो मला स्वतःला माझ्या राजकीय जीवनामध्ये अनुभवायला मिळालं. त्याच्यानंतरचा प्रवास झालाच. तुम्ही बसलेले युवकांचे या ठिकाणी कार्यकर्ते आहात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आहात. आज सूरज सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर एवढी गर्दी आहे. 25,000 युवक कार्यकर्ते आज केवळ एका हाकेनिशी दादांच्या पाठीमागे शक्ती उभी करण्यासाठी आले. तुम्ही प्रत्येक जरी 100 जवळ संपर्क करण्याचा प्रयत्न केलात तर 25 लाख युवकांच्यापर्यंत पोहोचू शकाल. आणि 25 लाखातल्या प्रत्येकाने 4 युवकांशी जरी संपर्क केला तरी महाराष्ट्रातल्या 1 कोटी युवकांची ताकद अजित पर्व जे नवीन पर्व घेऊन आपण कामाला लागतो आहोत त्याच्या पाठीमागे उभी राहील. दाखवून देऊया या महाराष्ट्रामध्ये आता नवीन अजित पर्व जे काही सुरू झालाय घड्या तेच. निवडणूक आयोगाने या निर्णयावरती शिक्कामोर्तब करत असताना धनंजय सर्वस्व झोकून देऊन तुम्ही आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढू आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपण पूर्णपणे दाखवू हे नवीन पर्व जे काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालंय ज्याचा NDA मध्ये सहभाग आहे राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभाग आहे. 1,000 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये होत असतानाच विकसित राज्य म्हणून आर्थिक प्रगतीवर जाण्याचं काम ऐतिहासिक पद्धतीने होत आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती 19 तारखेला आहे. स्वराज्य सप्ताह पण त्या ठिकाणी घोषित केला आहे. माझी माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांची कडे माझी नम्रतेची विनंती आहे. नव्हे माझी आपल्याला प्रेमाचे हक आहे. तुम्ही सर्वांनी मिळून उद्यापासून दादांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा नव्हे तर या देशाचा प्रवेशवर असलेल्या गेटवे ऑफ इंडियापासून आपण हा सप्ताह ज्या ठिकाणी सुरू करतो आहोत. रे त्याचं राज्य ज्या कालावधीमध्ये आपण त्या कालावधीतल्या पिढीने अनुभवलं उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा तोच आदर्श मनामध्ये ठेवत ती वाटचाल करण्याचा प्रयत्न दादांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला आपण करणार आहोत त्याला पूर्णपणाची ताकद आणि शक्ती या स्वराज्य सप्ताहाच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण एक शिवभक्त म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवाल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. तुमच्या सर्वांचेच आभार मानण्यासाठी माझ्या शब्द भांडारामध्ये आज शब्द नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या माझ्या सर्व युवकांचं अतिशय मी मनस्वी शब्दामध्ये अभिनंदन करतो आभार मानतो आणि विश्वास व्यक्त करतो या आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत 45+ आपण म्हणतो पण तुम्ही सर्वांनी ताकद आणि शक्ती लावली तर दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे जबरदस्त ताकद त्या ठिकाणी दाखवेल. येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा दाखवेल. जे स्वप्न गेले अनेक वर्ष तुम्ही पाहत आहोत ते स्वप्न पूर्ततेमध्ये नेण्यासाठी या संबंध सभागृह आणि बाहेर असलेल्या सर्व युवकांनी चोकून देऊन कामाला लागावं एवढी नम्रतेची विनंती करतो. पुन्हा एकदा एक देखणा बहारदार दादा थोडासा उशीर झाला आम्ही माफी मागतो. तुमचा थोडा जास्ती वेळ घेतला तुम्ही रागालात तरी आमच्यावरती ते शब्द फुलासारखेच आहेत. तुमचा भक्तशीरपणा आम्हाला सर्वांना ज्ञात आहेच. तुमच्या वेळेवरती चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. घड्या तेज वेळ नवी हे ब्रीद वाक्य घेऊन ज्याला आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू त्याला या तरुणांचा उत्साह इतका प्रचंड प्रमाणावरती आहे हे थोडासा जास्ती वेळ आपल्याला द्यावा लागला याच्याबद्दल माफी मागत असतानाच तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आलेला हा तरुण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पूर्ण शक्तीने झोकून देऊन कामाला लागेल एवढा विश्वास प्रदेशाध्यक्षांना त्यांनी देतो. माझे सर्व फ्रंटल सेलचे ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी याच पद्धतीने काम करतील एवढा विश्वास देतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी.